आणि विखे पाटील साहेबांनी या साहेबांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी माघारी घेत आहे. काय कारण नेमकं माघारी नाही कारण आहे, आता ते पक्षश्रेष्ठी ठरवतील उमेदवारी कुणाला द्यायची काय द्यायची हा सर्वत्र जो निर्णय असतो तो पक्षाचा असतो. आणि माझ्यापेक्षाही कदाचित आणखी चांगल्या प्रकारे जर पक्षाला जर एखाद्या उमेदवाराचा फायदा होत असेल आणि त्याचे चान्सेस जास्त वाटत असेल आणि पक्ष जर त्याला संधी देत असेल तर ती चांगलीच गोष्ट. पक्ष ज्याच्या संदर्भात सूचना करेल ज्याला पाठिंबा देईल निश्चितच आम्ही सगळेजण मिळून त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कडून अर्ज दाखल केला होता माघार आज तुम्ही घेत आहेत, काय कारण? मला आमचे पक्षश्रेष्ठी गिरीशभाऊ महाजन आणि आमच्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांची चर्चा झाली आणि विखे पाटील साहेबांनी या साहेबांच्या सूचनेनुसार मी या ठिकाणी माघारी घेत आहे. काय कारण नेमकं माघारी? नाही कारण आहे, आता ते पक्षश्रेष्ठी ठरवतील. कारण की आम्ही नगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना आमदार विखे पाटील साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि ते करत असताना त्यांनी जर हा निर्णय घेतला असेल तर तो निश्चितच पक्षाच्या हिताचा निर्णय असेल असं मी समजतो. आणि पक्षाला मानणारा मी एक कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार मी माघार घेत आहे. उमेदवारी न देता पक्षाच्या हितासाठी काय म्हणजे तुम्हाला पक्षाकडून एबी फॉर्म दिला नाही आणि आता माघार घेण्यास सांगितले, याचा पक्षाला काय फायदा आहे? माझं जरी हित नसलं तरी हे बघा, पक्ष ठरवत असतो की उमेदवारी कुणाला द्यायची काय द्यायची हा सर्वत्र जो निर्णय असतो तो पक्षाचा असतो. आणि माझ्यापेक्षाही कदाचित आणखी चांगल्या प्रकारे जर पक्षाला जर एखाद्या उमेदवाराचा फायदा होत असेल आणि त्याचे चान्सेस जास्त वाटत असेल आणि पक्ष जर त्याला संधी देत असेल तर ती चांगलीच गोष्ट. पक्षाने तो कोणाला संधी दिलीच नाही, एबी फॉर्म दिला नाहीये, मग पक्ष कोणाला पाठिंबा देण्याचा? पाठिंबा अजून तरी आम्हाला असं काही सूचना केलेलं नाही, परंतु लवकरच पक्षश्रेष्ठी ठरवतील आणि एका चांगल्या उमेदवाराला ते पाठिंबा देतील अशी अपेक्षा करतो. कुणाला कुणाचं काम करायचं आहे तुम्हाला? अजून तरी तशा काही सूचना आलेल्या नाही, पक्ष ज्या सूचना करेल. हा एवढं मात्र खरं आहे की पक्ष ज्याच्या संदर्भात सूचना करेल ज्याला पाठिंबा देईल निश्चितच आम्ही सगळेजण मिळून त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नाही पण साहेब, तुम्ही म्हणताय की पक्षाने चांगल्या उमेदवाराला सांगितलं आहे, मग पक्षाकडे चांगला उमेदवार नव्हतं का ते अपक्षाला मदत करणार आहे? नाही असं नाही आहे. हे पहा, पक्षाकडे चांगले उमेदवार होते आहेत आणि परंतु अजून जर चांगले लोक पक्षामध्ये जर येत असतील आणि त्याच्यामुळे जर पक्षाची ताकद वाढत असेल तर तो निर्णय पक्षाचा आहे. थँक्यू.